महायुती सरकारने लाडकी बहीण योजना अंमलात आणली या योजनेच्या जाहिरातीसाठी महायुती सरकारने तब्बल एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारात उघड झाली आहे लाडकी बहिण योजनेसाठी माहिती आणि जनसंपर्क विभागाने टी व्ही आणि वृत्तपत्रांमध्ये एकशे नव्याण्णव कोटी एक्याऐंशी लाख खर्च केल्याचं अमरावतीचे माहितीच्या अधिकारात घेतली याबद्दल महायुती सरकारवर टीका केली जाते महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री लाडकी योजना राज्यभरात महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात राबविली यात लाखो बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये पाठवून बहिणींच्या आनंदात पुन्हा भर टाकण्यात आली मात्र याच योजनेची जनजागृती प्रचार आणि प्रसार करण्याकरिता राज्य सरकारने कोणतीही कसर सोडली नाही लाडकी बहीण योजनेत मात्र आता धक्कादायक माहिती समोर आली आहेत अमरावती येथील आर टी आय कार्यकर्ते अजय बोस यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकारात करण्यात आलेल्या खर्चाची धक्कादायक माहिती उजळात आली आहेत या योजनेच्या जाहिरातीवर आतापर्यंत तब्बल दोनशे कोटीहून अधिक खर्च झाल्याचे उघड झाले आहेत शेचाळीस हजार कोटी रुपयाचे बजेट असलेल्या या योजनेत महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहेत आर टी आय कार्यकर्ते अजय बोस यांनी दाखल केलेल्या आर टी आयमध्ये माहिती आणि जनसंपर्क विभागाने या योजनेच्या जाहिरातीवर तब्बल टी व्ही आणि वृत्तपत्रामध्ये एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाहून अधिक खर्च केल्याचे उघड झाले आहेत मिळालेल्या माहिती अधिकाऱ्याच्या माहितीनंतर बोस यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत माझ्याकडे खूप धक्कादायक माहिती आली की जे मुख्यमंत्री लाडकी योजना आहे हे जे राबवत आहे सरकार महाराष्ट्र सरकार याच्या प्रचारसाठी आणि याच्या जाहिरातसाठी महाराष्ट्र सरकारने दोनशे कोटी रुपये खर्च केले आहे जी फोर्टी सिक्स थाउजंड करोडची आहे आणि असं दिसून येते की याचे एक टक्का सरकार फक्त जाहिरात खर्च करत आहे हे पैसे कोणती दुसरी योजना मध्ये पण खर्च करू शकले असते जर ही योजना इतकी फायदेशीर आहे तर मग त्यांची एवढी प्रसिद्धी करण्याची गरज काय होती हा जनतेच्या कराच्या पैशाचा असल्याचे सांगून ते म्हणाले की आगामी काळात या योजनेचा रॅलीवर होणारा ऐकून खर्च पाचशे कोटी रुपयापर्यंत पोहोचू शकतो महिलांना रॅली आणि इतर प्रचार उपक्रमाकरिता निमंत्रित करण्यात आलेला खर्च यासह विषयावर अधिक माहिती मिळवण्याकरिता त्यांचा मानस असल्याचे बोस यांनी यावेळी स्पष्ट केले आहे पण आता हे आहे की जे जे जेव्हा ही योजना एवढी प्रसिद्ध झाली तर याच्यासाठी जाहिरात द्यायला गरज काय आहे आणि एवढे जे टॅक्सचे पैसे आहे हे टॅक्स लोक भरतात याचे पैसे खर्च करायला गरज काय हे पैसे दुसऱ्या योजनामध्ये हे केलं पाहिजे माझे असं आहे सध्या तुम्ही नाही मागितलं पण मी आर टी आय करणार आहे याच्यावर कारण की असं मला माहीत पडलं की लोकांना बसनी बोलवलं आणि सभा केली याच्यामध्ये पण दोनशे तीनशे कोटी खर्च केला आहे एकोणीसशे पाचशे कोटी हे लोकांनी महाराष्ट्र शासनाने खर्च केला आहे जेव्हा तुमची योजना एवढी प्रसिद्ध झाली आहे आणि लोकांना एवढा आवडत आहे तो कशाला गरजे एवढं पैसे खर्च करायचे